चाहते, अरे हम क्या चाहते इस संघवाद से, इस फांसीवाद से, इस मनुवाद से। ए सुन ले मोदी, भाजपा भी सुन ले, है हक हमारा, हम लड़के लेंगे जो तुम ना दोगे, हम छीन के लेंगे इस CAA से, इस NRC से, इस NPR से, इस मोदी शाह से, है हक हमारा, है हक हमारा। किसान भी बोला, मजदूर भी बोला, वंचित भी बोला, एक जोर से बोला, आगे से बोला, पीछे से बोला, तो तुम ना दोगे हम जीत लेंगे। तुम पुलिस बुलाओ, तुम दंगे मारो, तुम जेल में डालो, हम नहीं चलेंगे, हम नहीं करेंगे, हम नहीं छुड़ेंगे, हम नहीं छुड़ेंगे। आजादी हक हमारा, आजादी हक हमारा, आजादी चाद हमारी, आजादी चाद से प्यारी, आजादी प्यारी प्यारी, आजादी प्यारी प्यारी, आजादी। लोक उभे आहेत, त्यांनी कृपया खाली बसायचं आहे, विनंती आहे तुम्हाला। आपण चला चला आता या ठिकाणी मोर्चाची आपण सुरुवात करूया। त्या या ठिकाणी आलेले सर्व पक्षाचे सन्माननीय कार्यकर्ते, सर्व समाजाची नेते मंडळी, आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार, आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार, तसेच आपल्या या शहराच्या सन्माननीय नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाजाचे धर्मगुरू आणि ज्येष्ठ नागरिक, आमचे काही दुसरे बंधू यामध्ये सामील झालेले आहेत। आपल्या सर्वांचं संविधान बचाव समितीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी लोकांची मेळावे घेऊन लोकांचं ह्या ठिकाणी आपण त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यांना NRC नेमकी काय आहे, ह्यातून कुणाचं काय नुकसान आहे, हे सगळं आपण त्यांना समजावून देण्याचा आमच्या परिणामी प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचंच हे फलश्रुत आहे की आज ह्या एवढ्या संख्येनं हा सर्व समाज, ह्या देशातला फक्त आणि फक्त भारतीय समाज जो स्वतःला समजतो, तो ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी आमच्या सर्व संविधान समाज बचित समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत करतो। तालियां बजानी है उनके लिए, साहिर जी के लिए। तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। अच्छा है अभी तक है तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है। जिस इल्म ने इंसान को तकसीम किया है, इस इल्म का तुझ पर कोई इल्जाम नहीं है। तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने इसे हिंदू या मुसलमान बनाया। कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कई भारत कई ईरान बनाया। जो तोड़ दे हर बंद वो तूफान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसान को जो रोंदे वो कदम तेरा नहीं है।
कुरहान नो जिसमें मंदिर नहीं तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नहीं है। तू अम्र का और सुलह का अरमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, हम सब इंकलाब। अहमद भाई का यांच्या वतीने आयोजित या मोर्चामध्ये उपस्थित असलेले विचार मंचावरील सर्व मान्यवर, श्रीरामपूर शहरातील तालुक्यातील ते नागरिक संशोधन विधेयक जे आता कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, लोकसंख्या जनगणना NPR आणि नागरिक कैची पडताळणी NRC हे जे काही तीन गोष्टी केंद्र सरकारने देशभर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे, देश पेटलेला आहे। या मोर्चाच्या सुरुवातीला सर्वप्रथम मी काल दिल्लीला जवाहर नेहरू विश्वविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही गुंडांनी विश्वविद्यालयामध्ये शिरून त्या विद्यार्थ्यांवर, त्या विद्यार्थ्यांना जी मारहाण केली, भ्याडपणाची मारहाण केली, लपून छपून तोंड बांधून जी मारहाण केली, त्याचा सर्वप्रथम या संविधान बचाव समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत, जाहीर निषेध करत आहोत। देश पेटलेला आहे, संविधानाला छेद देणारा, संविधानाला धर्माचं रूप देणारा, हिंदू राष्ट्राच्या दिशेने नेणारा, हिंदुत्व म्हणजे सगळं हिंदूंचं नव्हे तर 3.5% हिंदूंचा हिंदू राष्ट्र करण्याचा जो काही प्रयत्न या भाजप सरकारने चालवलेला आहे आणि त्या प्रयत्नाचं पहिलं पाऊल त्यांनी नागरिकता संशोधन विधेयकाच्या माध्यमातून टाकलेलं आहे। आपली घटना सांगते की आमचं नागरिकत्व हे आमच्या जन्मावर आहे, या देशात जो नागरिक जन्मतो तो भारतीय आहे। यांनी त्यामध्ये दुरुस्ती केल्यात, दुरुस्ती करून वेगवेगळ्या जातक आटी त्याच्यामध्ये घातल्याय। घटनेचे जे मूल्य आहे, घटनेचे जे सार्वभौमत्व आहे ते तोडण्यास या केंद्रातील भाजप सरकारने नागरिकता संशोधन विधेयकाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हा जो काही प्रयत्न आहे, घटनेला धार्मिक स्वरूप देण्याचा जो प्रयत्न आहे तो या देशातील नागरिकांना कदापि मान्य नाहीये। म्हणून आज देश पेटलेला आहे आणि या देशामधला हिंदू मुस्लिम हा पूर्ण देशभर रस्त्यावर उतरून या विधेयकाच्या विरोधात निदर्शन करणार आहे। आणि केंद्र सरकारला आम्ही हे सांगू इच्छितो, हे निदर्शन तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत CAA रद्द होत नाही, NPR NRC रद्द होत नाही, तोपर्यंत हे निदर्शन चालणार आहे। नागरिक तत्वाची पडताळणी करणारे तुम्ही कोण? आज नवीन नवीन पिल्लू तुम्ही काढत आहात, पण ज्या वेळेस हा देश पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस ज्यांच्या नागरिक तत्वाची तुम्ही पडताळणी करत आहात त्यावेळेस हे देश स्वातंत्र्य होण्यासाठी लढत होते, हे सगळे हिंदू मुस्लिम देश स्वातंत्र्य होण्यासाठी लढत होते आणि तुम्ही तिकडे इंग्लंडच्या ब्रिटनच्या महाराणीला वंदन करत होते। आज ते लोक आम्हाला आमचं नागरिक तत्व सिद्ध करायला सांगतायत जे इंग्रजांची चाटुगिरी करत होते, जे इंग्रजांची चाटुगिरी करत होते। रामलीला मैदानातून आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की त्या लोकांच्या मोर्चामध्ये हिंसा होती, हिंसा करणाऱ्यांना त्यांच्या कपड्यावरून ओळखा, त्यांच्या हातामध्ये आम्हाला तिरंगा चांगला वाटतोय, त्यांच्या हाता अहो आम्ही देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर तिरंगा घेऊन याच्यासाठी लढत आहोत। भगतसिंग जो 23 साली फाशीवर गेला त्याच्यासाठी, भगतसिंगला बाहेर काढण्यासाठी जो वकील लढत होता तो मुसलमान होता, तो मुसलमान होता आसिफ अली, आणि आसिफ अली आणि भगतसिंगांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या बाजूतील जो वकील लढत होता तो संगोटा होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होता, तो राय बहादूर राय होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होता। तुम्ही कोणाची नागरिकत्व सिद्ध करायला सांगताय? यातून तुमचा जो काही हेतू आहे,
एनआरसी, एनआरसीच्या माध्यमातून जे नागरिकत्व बदलण्याचं तुम्ही जे काही षडयंत्र रचलेलं आहे त्याला कधीपी आम्ही यशस्वी होऊ जाणार नाही. आमच्या हातात तिरंगे आजपासून नव्हते, तर देश स्वतंत्र होण्यासाठी तो तिरंगा घेऊन आम्ही रक्तही सांडलेलं आहे. पण तुमच्या नागपूरच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्यासाठी 57 वर्ष गेलेले आहेत, आणि तो तिरंगा ज्यांनी फडकावला नागपूरच्या आरएसएसच्या कार्यालयावर, त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले, ते लोक आज निर्दोष सुटले. आणि असे लोक, आरएसएसचे लोक, आज आम्हाला या देशातील हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळेच लोक या एनआरसीच्या माध्यमातून भरडले जाणार आहेत. एकूण 151 पूर्वीचे पुरावे आम्हाला जमवण्यास सांगितलं जात आहे. या देशामधील 58% लोकांची आज मिती जन्माची नोंद आहे. 20-30% लोक निरक्षर आहेत. 30% लोक हे रोजगारासाठी या राज्यातून त्या राज्यामध्ये जातात. अनेक ठिकाणी पूर येतो, भूकंप येतो, अशा वेळेस ज्यावेळेस पुराने सर्व काही वाहून जातं, अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचे 50 वर्षापूर्वीचे वास्तव्याचे आणि जन्माचे पुरावे आम्ही कुठून आणणार आहे? केवळ आणि केवळ एनआरसीच्या माध्यमातून छळवाद मारण्याचा प्रयत्न या सरकारने चालवला आहे. आर्थिक आघाडीवर आलेलं अपयश, देशात वाढती बेरोजगारी आणि हे जे काही सर्व अपयश सरकारचं आलंय ते लपवण्यासाठी हिंदू मुस्लिम खेळवण्याचा प्रयत्न या सरकारने चालवलाय. तरी सुद्धा या सरकारचं मी पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करेल की या सरकारने हे जे काही 3 गोष्टी आणल्या, त्या 3 गोष्टीमुळे हिंदू मुस्लिम दंगली नाही झाल्या. त्या 3 गोष्टीमुळे हिंदू मुस्लिम हातात हात घेऊन या कायद्याच्या विरोधात उतरलेला आहे, या कायद्याच्या विरोधात उतरलाय. आणि शेवटी 2 गोष्टी सांगतो की इतिहास गवाह आहे की धर्म कभी खतरे में नहीं था. अगर खतरे में होता तो महाराणा प्रताप का सेनापती मुस्लिम ना होता और अकबर का सेनापती हिंदू ना होता. त्याच्यामुळे ह्या लढाईचं स्वरूप ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आपल्या देशाच्या संविधानाची रक्षणाची लढाई आहे. त्याच्यामुळं एक या मागचं जे काही राजकारण आहे ते आपण सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे. आणि इथून पुढे एक नारा आपण कायम देत असतो, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई. आता त्याऐवजी हिंदू मुस्लिम शीख ईसाई मिलकर छेडो नई लढाई या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि जब हिंदू मुस्लिम राजी तो काजी नाही, अजून समजून राहिले तुम्ही. हिंदू मुस्लिम राजी तो क्या करेगा नाजी, हे याच्या मागचं राजकारण तुम्ही समजून घ्या. आणि हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ईसाई या सगळ्यांनी मिळून जोपर्यंत सीए एनआरसी आणि एनपीआर हा जनता विरोधी संविधान विरोधी घटनेचं अवमूलन करणारे कायदे जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत ही लढाई आपल्याला चालवायची आहे. त्या लढाईचा हा पहिला टप्पा आहे. 1 एप्रिल पासून एनपीआर सुरू होणार आहे. तो एनपीआर रद्द होण्याच्या दृष्टीने सातत्याने आंदोलन आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी संघटित राहा, एकजूट राहा, आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई मिळून हे सगळे लढाई आपण अशीच पुढे नेऊ आणि रद्द या सरकार याच्यात आपण माघार घ्यायला भाग पाडू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. द्यावं लागणार आहे. भारतात जो जो राहतो त्या सर्वांना पुरावे द्यावं लागणार आहेत. या लोकांना मी सांगू इच्छितो, अरे तुम्ही आमच्यासाठी काय बोलता? ज्या ईस्ट इंडिया कंपनी सर्वात प्रथम हैदराबादच्या सीमेवर दाखल झाली, त्यावेळेला आमचा हजरत टिपू सुलतान ह्या ब्रिटिशांच्या विरोधात लढायला निघाला. अरे आम्ही कोण आहोत? अब्दुल हमीद या देशासाठी बलिदान केलं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. या देश तुमच्या बापाची जागीरदारी नाही. हा अल्पसंख्याक दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक बौद्ध, पारशी, हिंदू, मुस्लिम सगळ्यांचा देश आहे. आम्ही आज या ठिकाणी सर्व एक झालो आहेत. पुरावे द्यावे लागतील, जातीचे पुरावे द्यावे लागतील, लग्नाचे पुरावे द्यावे लागतील, जमिनीचे पुरावे द्यावे लागतील. आमच्या असंख्य बांधवाकडे अशा प्रकारचे पुरावे नसणार आहेत. आणि म्हणून काय तुम्ही आम्हाला कोठडीमध्ये टाकणार? अरे तुमचा डीएनए पहिला चेक करा. या देशातले आम्ही आहोत. हे रक्त आमचं आहे, ही जागा आमची आहे, हा तिरंगा आमचा आहे, हे संविधान आमचं आहे, हा देश आमचा आहे. हा तुम्ही आले बाहेरून, तुम्ही परत जा, अशा प्रकारची आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये घोषणा द्यावी लागणार आहे. बांधवांनो, आपल्याला बसून आणि शांत बसून गप्प बसून राहता येणार नाही. आपल्याला सिद्ध करायचंय.
प्रत्येकाला सिद्ध करायचंय, हिंदू बांधवांना सिद्ध करायचंय का आम्ही या देशाचे नागरिक आहोत. त्यांनी काही काही कुठून आणायचे दाखले, कुठून आणायचे पुरावे, आणि म्हणून एप्रिल पासून आपण पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहोत. मग ते चक्री उपोषण असेल, उपोषण असेल, साखळी उपोषण असेल, आत्मदहन असेल, जे काही नियोजन होईल कृती समितीचं त्याला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या. तुमची सर्वांची ताकद, तुमचे सर्वांचे आशीर्वाद या कृती समिती पुढे कृती समितीला द्या, आणि इथून पुढचा न्याय मागण्यासाठी आम्हाला हिंमत द्या. एवढं या ठिकाणी बोलतो, मी थांबतो. जय भीम, जय भारत. याच संविधान बचाव मोर्चाला आम्ही जाहीरपणे समाजवादी पार्टीतर्फे आमचे काही आबू आसिम आझमी साहेब हे आम्ही सगळं पाठिंबा देतो. जानिब से CAA NPR और NRC के विरोध में ये प्रोटेस्ट रखा गया है, और ये प्रोटेस्ट 1 अप्रैल 2020 तक जारी रहेगा, क्योंकि 1 अप्रैल 2020 को NPR आने वाला है. NPR का डेटा हमें देना है, पर 2010 में जो जनगणना हुई थी उसके हिसाब से हमें अगर वो रहता है तो डेटा देना है, नहीं तो नहीं. ये CAA NPR और NRC के तीन टॉपिक मैं आपके सामने रखूंगा. दो इनके प्लान है और एक मेरा हुकूमत से सवाल है. सबसे पहला प्लान इनका ये है कि खुद की वोटिंग परसेंटेज बढ़ाई जाए और मुसलमानों के वोटिंग परसेंटेज कम कराई जाए. तो NRC जब इस देश में लागू होगा तो उस वक्त में मुसलमानों की वोटिंग कम हो जाएंगी, तो BJP की बाद में 2024 में आने वाले इलेक्शन में ज्यादा सीट लगेंगे, और जो आज वो 303 पर है वो 400 या 450 तक जाने का उनका प्लान है. उसके बाद में उनको हिंदू राष्ट्र नहीं करना है, ब्राह्मण राष्ट्र करना है. ये बात में सभी बात ध्यान से सुन ले भाई. दूसरी बात, ये हमें हमारी वोटिंग परसेंटेज इसके लिए खत्म करना चाहते हैं क्योंकि इनको मालूम है कि सामने जो विरोधी पक्ष रहता है, ये विरोधी पक्ष इनकी वजह से जीत कर आता है, तो एक हाथी सत्ता के लिए इनके वोट कम कराने होंगे. दूसरा, इनको इतना टॉर्चर करना है डिटेंशन सेंटर में कि ये इनके मुंह से कबूल कर ले कि भाई हम हिंदू बनने के लिए तैयार है, हम धर्म परिवर्तन करना चाहते हैं, हमें आप यहाँ रहने दे सुकून से. अरे हम आपको बता देना चाहते हैं, इंशाल्लाह ये गर्दन उड़ जाएंगी पर कलमे से नहीं फिरेंगे. तीसरी बात, हुकूमत से मेरा ये सवाल है कि अमित शाह, नरेंद्र मोदी, ये हमारा मुल्क हमारा मसला नहीं है, ये मुल्क का मसला है. आप बोल रहे हैं कि पाकिस्तान से, अफगानिस्तान से, बांग्लादेश से यहां से लोग आएंगे. अरे इसकी क्या गारंटी है कि मेरा दुश्मन मुल्क पाकिस्तान, जो रात दिन सीज फायर करते रहता है, वो अपने ISI के एजेंट इनके रूप में नहीं भेजेगा? ये सवाल का जवाब दे गवर्नमेंट हमें. ये सिक्योरिटी, मुल्क की सिक्योरिटी कॉम्प्रोमाइज होगी, इसके लिए सब ध्यान में रखे. NPR का डेटा 2010 के हिसाब से अगर होगा तो ये हमें उसकी इन्फॉर्मेशन देनी है. वह अगर उसके अलावा कुछ होगा, जैसे कि वो पूछने वाले कि आपके माँ बाप कहाँ पैदा हुए, उनकी डेट ऑफ बर्थ का है, और वगैरह वगैरह, आधार कार्ड, पैन कार्ड वगैरह जो भी डॉक्यूमेंट मांगेंगे हम उसका बायकॉट करते हैं. और ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से हमारे सदर जनाब बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ने सबसे पहले इसका विरोध किया था और अपने उसके बिल को फाड़ा था लोकसभा में, इसके लिए मैं भी इस बिल को फाड़ता हूँ. संघटनेच्या वतीने आपल्याला पाठिंबा देतो, आणि उद्या परवा 8 तारखेला कलेक्टर कचेरीवर मोर्चा आयोजित केला आहे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने, बहुजन मुक्ती पार्टी, आणि 29 जानेवारी रोजी भारत बंद केलेला आहे. या बंद मध्ये आपण सहभागी व्हावं, आणि मी या CAA NRCचा निषेध करतो. भाइयो, ये जो सिचुएशन पैदा हो गई है इसके पीछे भी कोई इतिहास है. हम लोग हमारा इतिहास भूल गए हैं और उसकी वजह से दुश्मन को अवसर मिल रहा है. हमारा इतिहास क्या है? 1946 में जब गांधी, नेहरू, इन लोगों ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को संविधान सभा पर जाने के लिए दरवाजे क्या खिड़की तक बंद है ऐसा डिक्लेयर किया था, कहीं से भी चुनाव लड़ो, चुनकर आने नहीं दिया जाएगा, ये डिसाइड हुआ था. तब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को पश्चिम बंगाल के उस टाइम चीफ मिनिस्टर को प्रधानमंत्री कहा जाता था, माननीय फजलुल हक, ये मुस्लिम समाज के थे और उनके साथ में शेड्यूल कास्ट फेडरेशन के जोगेंद्रनाथ मंडल, इन दोनों ने बाबा साहब को वहां बुलाया और वहां से बाबा साहब को चुन कर दिया, पश्चिम बंगाल से बाबा साहब को चुन कर दिया. तब कहीं जाकर बाबा साहब
संविधान सभा में दाखिल हो पाए। इसका मतलब ये है कि वो जो सिचुएशन पैदा हुई कि माइनॉरिटी मुस्लिम और दलित एक होने के बाद क्या असर होता है, रिजल्ट क्या होता है, ये वहां देखने को मिला और उसकी वजह से इन लोगों ने आज हमारे ऊपर ये जो CAA NRC जो किया है ये बिल्कुल उसका ही नतीजा है और हमको सतर्क होके ये इसको फेस करना पड़ेगा। अगर ये सब बंद करना है तो हमको क्या करना चाहिए, वो क्यों नहीं डरते, ये हम करेंगे ऐसा क्यों बोल रहे वो, क्योंकि उनके साथ में इलेक्ट्रिक इलेक्शन मशीन है, EVM है, EVM को मैनेज करके आज भी वो बड़ी तादाद में संसद में छिड़काव कर सकते हैं। इसलिए हमारा ये भी फर्ज है कि EVM का विरोध हो और EVM के बगैर इलेक्शन हो, बैलेट पेपर से इलेक्शन हो, तब जाके हमारी शक्ति दिखेंगे। यही कहकर मैं मेरे राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर काम करता है, आम्ही सर्व भारतीय लोकशाही पद्धत अधिकारी आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या मोर्चा सामील आहेत, आम्ही सर्व पण या जो मोर्चा काढला आहे या मोर्चाला आमचा जाहीर पाठिंबा एवढंच बोल। NRCच्या विरोधामध्ये हे प्रचंड मोर्चा निघाला, या मोर्चामध्ये बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम सर्व एकवटले आणि आज या ठिकाणी जो मोर्चा काढला, तिथून पुढे काळामध्ये समजा जर काही जर धोकादायक नियम होत असेल मुस्लिम समाजाला त्यामध्ये एवढं राहू आणि प्रचंड मोर्चासाठी आमच्या निवेदन सादर करू। जय भीम, जय भारत, सलाम अलैकुम रहमतुल्ला। आप तमाम साहिब ईमान और साथ साथ जितने हिंदू मुस्लिम सिख ईसाई यहाँ हाजिर हैं और ये जो मोर्चा निकाला, इस पर मैं आप सबों को मुबारकबादियां पेश करता हूं। मर जाएंगे मिट जाएंगे ऐ दोस्त मगर हम, मर जाएंगे मिट जाएंगे ऐ दोस्त मगर हम, सर जुल्म की चौखट पे कभी खम न करेंगे, सर जुल्म की चौखट पे कभी खम न करेंगे। जुल्म फिर जुल्म है, इसलिए जुल्म के खिलाफ और ये जो एक्ट वगैरह पास किए गए हैं इसके खिलाफ ये मोर्चा है और निहायत ही शानदार तरीके से अमन के माहौल में ये मोर्चा निकाला गया है। इस पर मैं हम सब आप सबको मैं मुबारकबादियां पेश करता हूं और हुकूमत से हमारी अपील है, बल्कि हम सब अपील कर रहे हैं कि ये NRC CAA ये सारे एक्ट वापस लिए जाए, इसी में हिंदुस्तान को अमन मिलेगा और हिंदुस्तान को सुकून मिलेगा। ये हिंदुस्तान कल भी मुस्कुरा रहा था, आज भी मुस्कुरा रहा है और इंशाअल्लाह सुबह कयामत तक मुस्कुराएगा। इसकी मुस्कुराहट को कोई छीन नहीं सकता है, इसकी मुस्कुराहट को बहाल रखने के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब जमा हो गए हैं और इंशाअल्लाह आखिरी दम तक हिंदुस्तान की बहाली के लिए हम लड़ते रहेंगे। कल भी लड़ रहे थे, आज भी लड़ रहे हैं और लड़ते रहेंगे। हमें हिंदुस्तान की अजमत का ख्याल है, हम हिंदुस्तान की अजमत को कभी भूल नहीं सकते हैं। हम इसके लिए अपनी बाजी लगा देंगे जान की इंशाअल्लाह, मगर हिंदुस्तान का झंडा कभी नीचे नहीं होने देंगे, हिंदुस्तान का झंडा कभी नीचे नहीं होने देंगे। ये देश हमारा है, ये देश हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबों का है और इंशाअल्लाह जिस तरह आज हम सब मिलकर यहां जमा हुए हैं, आखिरी वक्त तक हम इसका सबूत पेश करते रहेंगे। सितारों से आगे जहां और भी है, अभी इश्क के इम्तिहान और भी है। इब्तिदा इश्क है, रोता है क्या आगे आगे देख। अरे बहुत शायर बैठे हुए हैं। इब्तिदा इश्क है, रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या। इंशाअल्लाह ताला हमने बहुत जमाने पहले हिंदू मुस्लिम सिख ईसाई हर एक ने अपनी कुर्बानियां और खून बहाकर हिंदुस्तान को अजमत रिफत की अदा की थी और आजादी की मंजिलें हमने तय की थी और बड़े इत्मीनान सुकून की जिंदगी हम गुजार रहे थे। आज से 3 महीना पहले तक बड़े इत्मीनान सुकून की जिंदगी गुजार रहे थे। ये हमारे मोदी साहब, अमित शाह, योगी साहब, इनके सरों में कौन सा खब सवार हुआ और पता उन्हें कौन सी पुरी छोड़ दिया। ये सिर्फ मुसलमानों का मसला नहीं, ये पूरे मुल्क में बसने वाले हिंदू मुस्लिम सिख ईसाई हर एक का मसला है और हर एक को परेशान करने की नापाक कोशिश की गई है। इंशाअल्लाह ताला
कल भी हम एक थे, आज भी एक हैं, हमेशा के लिए हम एक रहेंगे और इनकी नापाक साजिशों को नाकामयाब करते रहेंगे जब तक के ये तमाम नापाक साजिशों को और कवानीन को वापस न ले। हम एक हैं, एक रहेंगे हमेशा के लिए, हम सब एक बन के रहेंगे और इंशाअल्लाह ताला उस वक्त तक ये जंग जारी रहेगी जब तक ये नापाक कानून वापस न ले लें। अजून मोठ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा। उपासकांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जुलूम करणाऱ्यापेक्षा जुलूम सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो। म्हणून सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि NRC लवकरात लवकर रद्द करा। सर्व भारतातील मानवजात सुखी राहावी आणि जीवन जगावं ही सर्वांना शुभेच्छा देतो। भगवान बुद्धाचरणी याचना करतो की लवकरात लवकर NRC रद्द करण्यात यावी। नमो बुद्धाय, जय भीम। भारत माता की इन्कलाब। भाई आवाज येत नाही कोणाचा। इन्कलाब या ठिकाणी ते म्हणे पाठिंबा द्या। आम्ही तर सुरुवातीपासूनच आपल्या सोबत आहोत भाई, पाठिंबा द्यायची गरज नाही। ही लढाई आमची आहे, आपल्या सर्वांची आहे। त्याच्यामुळं मी आणि आपण सर्व मिळून ही लढाई 100% लढणार आहोत। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सगळे या ठिकाणी अशाच लढाई इथून पुढे आपण चालू ठेवणार आहोत। मित्रांनो, हा जो प्रकार चालू झालेला आहे हा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे। एक जातीचं वोटिंग फक्त आपल्याला पडण्यासाठी आणि या समाजामध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हा जो प्रकार आहे हा चालू केलेला आहे। आणि असे अनेक प्रकार इथून पुढेही झालेले होते। त्याच्यासाठी आपले छत्रपती शिवाजी महाराज असन, भगतसिंग असन, महात्मा गांधी असन, अशांनी अनेक वेळेस या लढाई देऊन आपण विजय प्राप्त केलेला आहे। आणि ही लढाई सुद्धा आपली तशीच आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी विजयी होणार आणि आपल्याला आपला हक्क भेटणार। भारत माता की संविधानाचा, भारतीय संविधानाचं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। आज या ठिकाणी CAA आणि NRC NPR च्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। मित्रांनो, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहनकुमारी मायावतींनी या देशातल्या सर्वोच्च संसदेमध्ये या बिलाला सर्वप्रथम विरोध केला। आदरणीय खासदार वीरसिंग साहेब आणि त्याचप्रमाणे आदरणीय खासदार दानिश अली साहेब ह्या दोन्हींनी पण राज्यसभा आणि लोकसभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने या बिलाला विरोध केलेला आहे। मी देखील या बिलाला विरोध करतो आणि बहुजन समाज पार्टीचा या समितीला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। सर्व मंडळी, संविधान जागवण्यासाठी जागे झालात याचा मला अत्यंत आनंद आहे आणि म्हणून मी सर्वात जुना या विचाराचा या तालुक्यामध्ये कम्युनिस्ट पक्षात आजपर्यंत हयात आणि उद्यापर्यंत मरेपर्यंत आयत राहणार आहे आणि म्हणून मी या संविधानाला पाठिंबा देतो आणि आम्ही आपण जागे झालात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। धन्यवाद। सूचना देणार आहे ती आपण सर्वांनी म्हणायचं आहे। मी म्हणेल जिंदाबाद जिंदाबाद, आपण सर्वांनी बोलायचं आहे संविधान जिंदाबाद। या ठिकाणी मी घोषणा देतोय, जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या ठिकाणी मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आदरणीय आमदार, विधान परिषदेचे आमदार माननीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या संविधान सन्मान मोर्चासाठी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। जय भीम, जय भारत। या मोर्चा जाहीर पाठिंबा देते। संविधान बचावसाठी जी रॅली निघलेली आहे, जे आपले MP
एनपीआर सीसीए आणि एनआरसी या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे या देशातील मुस्लिम असो, दलित असो, आदिवासी असो, या समाजातील जे दुर्बल घटक असतील, अडाणी अशिक्षित लोक असतील, त्यांच्यासाठी हा कायदा जुलमी कायदा आहे आणि म्हणून या कायद्याची अंमलबजावणी त्वरित रद्द करावी अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि या कायद्याचे केंद्र सरकारचे मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. इस भाषण का आगाज हमारे गुरुग्रंथ साहिब की तुक से करूंगा. अव्वल अल्लाह नूर पाया, कुदरत के सब बंदे एक नूर थे सब उपजे, कौन भले कौन बंदे. इसके अनुसार ये सृष्टि के सभी निर्माता जो भी कर्ता कर्विता है उसी के सब हम एक बच्चे है और सब मिलकर रहेंगे. इसमें कोई अच्छा नहीं और कोई बुरा नहीं. जैसे कि पिछली बार भी आपको बताया था, यहाँ पिछली बार जब मोर्चा आया था तो हमारे नेता अविनाश आदिक साहब ने बताया था कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने लोकसभा हो राज्यसभा हो दोनों सदनों में हमने एनआरसी का पुरखुलोस विरोध किया है. हमारा विरोध है उस का कायदे को, लेकिन उनके पास नंबर से इसलिए उन्होंने कायदा पारित किया है. लेकिन आप समझ नहीं पा रहे हैं उनका गेम प्लान जो है कि अपने को उनकी 5 साल की कोई उपलब्धि नहीं है और ये उपलब्धि नहीं होने के कारण वो देश को हिंदू मुस्लिम में बंटवारा करना चाहते, पोलराइजेशन करना चाहते हैं. मैंने पिछली बार हमारे नेता ने कहा था, मैं आज फिर से कहता हूं कि हमारा सिख समाज हो, हमारा पंजाबी समाज हो या मेरी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो, हमने लोकसभा और राज्यसभा में इसका विरोध किया है और इस सिलसिले में हम आपके साथ पूरी तरह से है रहेंगे. जब जब आप मोर्चा निकालोगे, जब जब इस आंदोलन को आप छेड़ने की कोशिश करोगे, जब जब आंदोलनों का कोई भी रहेगा, चाहे वो साखड़ी उपोषण हो, चाहे वो मोर्चा हो, चाहे कहां धरने देने हो, तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आपके साथ पूरी तरह रहेगी. यही मैं आपको मेरे तरफ से आश्वस्त करता हूं. मुझे बोलने का मौका दिया इसलिए आप सबका आभार व्यक्त करता हूं. जय हिंद, जय महाराज. वक्त्यांकडून राहून गेला तेवढा फक्त मान तुम्ही. काल पाकिस्तान मध्ये नानकाना साहिब वर जो काय हल्ला झाला तो तिकडच्या कडव्या धर्मनिष्ठांनी केला, त्याचा आपण ही सभा निषेध करते असं मी इथं मानतो. आणि दुसरा दुसरा मुद्दा, कालपर्यंत मी शिक्षणाचं खाजगीकरण, आरोग्याचं खाजगीकरण, पब्लिक ज्या कंपन्या आहेत पब्लिक सेक्टरच्या त्यांचं खाजगीकरण याच्या विरुद्ध लढत होतो. उद्या मला नागरिकत्वाच्या लढाईत सरकार फसवतंय, कारण त्यांना शिक्षण, आरोग्य आणि पब्लिक सेक्टरचं खाजगीकरण याच्यावर मी प्रश्न विचारू नयेत, माझ्यासारख्या बाकीच्यांनी प्रश्न विचारू नयेत. म्हणून सरकारने आपल्याला नागरिकत्वाच्या लढाईत गुंतवायचं काम चालवलेलं आहे. मी या लढाईत सुरुवातीपासून सहभागी आहे आणि शेवटपर्यंत सहभागी राहीन. धन्यवाद. माझा सह माझ्या विचाराचे सगळे लोक सहभागी राहतील. व एनपीआरच्या कायद्याविरुद्ध हा जो प्रचंड मोर्चा निघाला, या मोर्चास श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व त्याचबरोबर वकील संघाचे सर्व सदस्य यांच्या वतीनं मी जाहीर असा पाठिंबा जाहीर करतो. प्रथमतः सर्व आपल्या देशातील महापुरुषांना अभिवादन करतो. उपस्थित आमदार साहेब, नगराध्यक्ष आणि उपस्थित सर्व प्रमुख मित्रांनो, विशेषतः या मोर्चासाठी जी 15-20 दिवसापासून जी मेहनत घेतली, संविधान बचाव समितीचे सर्व कार्यकर्ते यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की सुरुवात केली. देशामध्ये मग अहमद भाई असतील, बाकी सगळे लोक आहेत. देशामध्ये आपण टीव्हीवर बघतो की देशामध्ये एनआरसी आणि ह्या काय सीएएच्या कायद्याच्या विरोधामध्ये जो आंदोलनाचा प्रकार चालू आहे, श्रीरामपूरमध्ये हे आंदोलन अत्यंत शांततेनं, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की मार्केटमधून आपण अत्यंत शांततेनं केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आपण या मोर्चामध्ये सामील झालो. आपली लढाई पहिल्यांदा समजून घ्या, हिंदू मुस्लिम शीख ईसाई ही लढाई नाहीये, आपण सर्व बांधव आहोत. ही लढाई ह्या केंद्रामध्ये बसणाऱ्या मोदी शहाच्या सरकारच्या विरोधात या कायद्याचा निषेध, हा कायदा मागे घ्यावा याच्यासाठी आपली लढाई आहे. आणि आजचा मोर्चा झाला म्हणजे काय आंदोलन पूर्ण झालं असं होत नाही, कारण आपल्याला हा मोर्चा हे आंदोलन आता वेगवेगळ्या पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जायचं आहे, कारण ही सुरुवात आहे.
आणि संविधान बचाव समिती ज्या ज्या वेळेला जे जे निर्णय घेतील हा आपण आता शांततेत मोर्चा काढला, उद्या आंदोलनाची रूपरेषा वेगळी राहील, रूपरेषा वेगळी राहील। अशाच पद्धतीचा प्रतिसाद पुढच्याही आंदोलनाला जर मिळाला आणि हा हे आंदोलन जर मोठ्या प्रमाणामध्ये देशात झालं तर हा कायदा त्या ठिकाणी बदलण्यासाठी केंद्र सरकारला भाग पडेल। म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, पुढच्याही मोर्चामध्ये पुढच्याही आंदोलनामध्ये आपलं सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे। मी या ठिकाणी भाषण करणार नाही, भाषण करायला आपल्याला अनेक ठिकाणं आहेत। या ठिकाणी भटके विमुक्त जाती जमातीच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आणि या ज्या काही तिन्ही काळे कायदे आहेत यांना आपण निषेध करतो। आता डिटेन्शन कॅम्प वगैरे NRC CAA याचं डिटेलमध्ये तुम्हाला जीवन सुरुडीने सांगितलेलं आहे, आमदार साहेब आपल्याला या ठिकाणी सांगतील। आणि माझ्यानंतर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की वेळ कमी आहे, माणसं थांबलेले आहेत, वेळेचा भान ठेवून आपण फक्त पाठिंबा जाहीर करावा, प्रमुख भाषण जे ऐकायचे आहेत ते लोकांना ऐकायला द्यावं अशा प्रकारची विनंती करतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भटके मुक्तच्या वतीने मी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आणि थांबतो, भाषण करणार नाहीये। सर्वप्रथम संसदेत आलं CAB, त्याच्या माध्यमातून CAA ऍक्ट लागू करण्यात आला, त्यानंतर NRCच्या माध्यमातून NRC बाजूला करून NRCचंच रूप म्हणून NPR आपल्या समोर आणलेलं आहे। खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कायदेभंग चळवळ त्या ठिकाणी उभारण्यात आली होती, या संदर्भात सुद्धा आपल्याला कायदेभंग चळवळ हातात घ्यावी लागेल। कुठल्याही प्रकारचं सहकार्य आपल्याला या निमित्तानं या सगळ्या कायद्यांच्या होणाऱ्या अंमलबजावणीच्या निमित्तानं आपल्याला करायचं नाही आहेत। माझ्यापूर्वी फार चांगला बोलले आहेत वक्ते, एवढंच फक्त सांगू इच्छितो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये सरोज बॉम्ब खटला आपण ऐकला असेल की ज्या अहमदनगरच्या सरोज थिएटरवर ज्या इंग्रजांवर बॉम्ब टाकून त्या ठिकाणी 14 इंग्रज अधिकारी मारले होते ते रक्त आमच्या अंगात आहे आणि आम्हाला हे आता आमचं राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आव्हान करत आहे। माझ्या आधी एक वक्ते अगदी बरोबर बोले, आधी तुमचा DNA सिद्ध करा आणि मग आमचं राष्ट्रीयत्व मागा। जाता जाता फक्त एक शेर म्हणतो आणि थांबतो की जख्म जो हवा देंगे तो खंजर भी जलेगा, जख्म जो हवा देंगे तो खंजर भी जलेगा, मैं जो तड़पूंगा तो मेरा सितमगर भी तड़पेगा, मैं जो तड़पूंगा तो मेरा सितमगर भी तड़पेगा। तू मेरा पड़ोसी है, तू मेरा पड़ोसी है, मेरा घर मत जला, जब ये आग लगेंगी तो तेरा घर भी जलेगा। भाइयों सिर्फ एक घोषणा देनी है, मेरे पीछे आजादी आपने बोलना है और एक आवाज में जोर में आपने आजादी बोलना है। अरे हम क्या मांगे, अरे हम क्या मांगे, अरे NRC से, अरे CAA से, बल मनुवाद से, बल जातिवाद से, अरे धर्मवाद से, अरे नरेंद्र मोदी से, अरे अमित शाह से। बहुत बहुत शुक्रिया सर, अभिनंदन करतो, स्वागत करतो की देशामध्ये चाललेल्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये श्रामपूर तालुका स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कधी मागे नव्हतं आणि आताही कधी मागे राहणार नाही अशा प्रकारचं, ज्या राज्याचं ज्या देशाचं ब्रिटिश सरकारचं ते सूर्य मावळत नव्हतं असं प्रस्थान होतं, त्या ठिकाणी या भारत देशाने त्यांचं आपण स्वातंत्र्य आपण मिळवलं, ते स्वातंत्र्य या देशातला प्रत्येक नागरिक हा पूर्णपणे हक्काचा असल्यामुळं ते स्वातंत्र्य 50 वर्षापूर्वी मिळालं, बलिदान करून मिळालं आणि म्हणून 50 वर्ष झालेले असताना देखील आम्हाला जर काही हक्क मानित असतील, अधिकार मानत असतील तर ते कुठून देण्याचे कारणच नाही। तर तुम्ही प्राथमिक शाळेतले दाखले घेताय, तुम्ही ज्यांना गणना करताय, तुम्ही मतदान करताय आणि हेच तुमचं सारं अधिकृत आहे, तर ते म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करून आणि फक्त राहिलेल्या लोकांची काय चौकशी करायची करा, बाकी सारा भारत देश एक आहे म्हणून कुठेही या ठिकाणी आणि त्या कधी तुमचं सफल होणार नाही। इथं सर्व जाती धर्माची माणसं एकत्र झालेली आहेत आणि ती यशस्वी झालेली असल्यामुळं तुमचं कार्य सफल होणार नाही, आम्ही त्याचा निषेध करतो आणि थांबतो। धन्यवाद। माता की भारत माता की बोल।
आपल्या लहानपणीपासून शाळेत जेव्हापासून आपण जातो प्रभात फेरीमध्ये भारत माता की जय हे आपण लहानपणीपासून बोलतो. त्यामुळे आपल्याला कोणीही शिकवण्याची गरज नाही की इस देश में रहना है तो भारत माता की जय बोलना है. कारण आपण जन्मताच हिंदू आहोत, जन्मताच भारतीय आहोत आणि इथलेच आहोत. मी युवक काँग्रेस काँग्रेस पक्षाचा आणि शेवटपर्यंत जोपर्यंत ही लढाई लढणार चालू राहणार आहे काँग्रेस पक्ष हा आपल्याला खांद्याला खांदा लावून सर्व बंधू हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब हे भाई भाई या पद्धतीने हा कार्यक्रम दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आणलेला आहे आणि परत इथून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष या आमच्या बांधवांसाठी हिंदू मुस्लिम शीख ईसाई या सर्वांसाठी लढणार आहोत. जय हिंद जय भारत. म्हटलं की हिंदू मुस्लिम शीख ईसाई सारे भारी सारे भाई भाई याला मी पूर्ण करते. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सारे भाई भाई इथं कुणीच फरक नाही. लहान असतानाची फक्त एक छोटीशी ओळ आठवते का गाण्यातली, सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा. त्याच्यामध्ये एक ओळ आहे, मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है हिंदू सता हमारा. एवढं बोलेल आणि आता सगळं काही आहे. फक्त एकच वाक्य मला इथे बोलायचं आहे थोडस, जे एक युवा सदस्य म्हणून मला इथे असं वाटतं की देशामध्ये इतकं काही चाललेलं आहे, महिलांवर अत्याचार होत आहे, कांद्याचे भाव वाढत आहे, इथे गॅसचे पेट्रोलचे भाव वाढत आहे, मोदीजींना नेमकं यावेळी ही गोष्ट आत्ता का काढायची होती मला तेच समजलं नाही. बाकीच्या इथे खूप तज्ज्ञांनी खूप काही सांगितलंय आणि शेवटी एवढंच सांगेल की आपल्या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करणदादा ससाने ससाने संघटना या तुम्ही जे जो मोर्चा इथे काढलेला आहे त्याला आणि काँग्रेस पक्षातर्फे इथे मी जाहीर पाठिंबा देते. जय हिंद जय भारत. सर्व महामानवांना नमस्कार करून वंदन करून NRP NRC CAA साठी सर्वच बांधव जे नगर जिल्ह्यातून आलेले आहे प्रथम श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने तुमचं सर्वांचं इथे स्वागत करते. ही स्वागताची जागा नाही तर संघर्षाची जागा आहे आणि तुम्हा सर्वांच्या संघर्षाबरोबर मी पण तुमच्याबरोबर ठामपणे उभी आहे. मी शेवटी अधिक साहेब गोविंदरावजी अधिक साहेबांची मुलगी आहे, त्यांचा वारसा घेऊन आलेली आहे. त्यांनी कधीही कुठल्याही जाती कुठल्याही पदावर असतानाही जाती भेदभाव केलेला नाही. तर गोविंदराव अधिक साहेबांच्या वतीने अविनाशदादा अधिकांच्या तर्फे आणि महाराष्ट्र कृषक समाजाच्या वतीने मी या प्रचंड मोर्चाला पाठिंबा देते. धन्यवाद. माननीय रामनाथ कोविंदजी, माननीय राष्ट्रपती नवी दिल्ली. विषय नागरिकत्व कायद्यातील गैरसंवैधानिक दुरुस्ती व प्रस्तावित NRC व NPR असलेल्या नागरिकांच्या विरोधाबाबत महामहिम, आम्ही भारताचे नागरिक भारतीय प्रजासत्ताकाचे घटनात्मक प्रमुख म्हणून आपल्याकडे निवेदन करत आहोत की नागरिकता कायद्यातील धार्मिक भेदभावपूर्ण दुरुस्ती तसेच प्रस्तावित नागरिकता रजिस्टर व लोकसंख्या रजिस्टर यामुळे देशव्यापी भीतीचे वातावरण आहे. त्याविरुद्ध संपूर्ण देशात शांततापूर्ण विरोध प्रदर्शने सुरू आहेत. त्यावर काही राज्यांमध्ये आंदोलकांवर दडपशाही करण्यात येत आहे. आम्ही भारताचे नागरिक सरकारकडून आमच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करण्याचा तीव्र निषेध करीत आहोत. सरकार या कायद्याच्या माध्यमातून धार्मिक आधारावर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे नागरिकत्व घटनादत्त असून त्याचे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण करू. आसामात NRC राबवताना न्याय व सर्वसमावेशक म्हणून जी प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेनंतर शांतता प्रस्थापित होण्याऐवजी आसामची जनता आगीतून फुपाट्यात पडली आहे. या प्रक्रियेत 3,20,00,000 नागरिकांपैकी 1,20,00,000 लोकांना पहिल्या टप्प्यात तर 44,00,000 लोकांना दुसऱ्या टप्प्यात वगळण्यात आले. सत्तेवरील राजकीय पक्ष बदलल्यानंतर प्रक्रियेत खोडसाळ बदल करून कागदपत्रे असताना रजिस्टरमध्ये समावेश नाकारून सरकारी कार्यालयाचे चक्र मारण्यास भाग पाडण्यात आले. आज 19,00,000 भारतीयांचे नागरिकत्व संशयाच्या भवऱ्यात सापडले आहे. महोदय, सरकारच्या वतीने बेकायदेशीर घुसखोरांच्या संख्येबाबत व्यापक सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. अधिकृत आकड्याअभावी NRC कशावर आधारित असणार आहे? घुसखोर शोधण्याची जबाबदारी व प्रक्रिया टाळून संपूर्ण नागरिकांना वेटीस धरण्याचा आम्ही निषेध करतो. देशात केवळ 58% जन्म प्रमाणपत्राची नोंद आहे. 20% मुलांचा कधीही शाळेत प्रवेश झालेला नाही. 30% लोकांना उपजीविकेसाठी देशांतर्गत स्थलांतर करावे लागले आहे. पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कागदपत्रे नष्ट होतात. अशा परिस्थितीत जन्मस्थळाचा व रहिवासाचा पुरावा शोधणे व जमा करणे यापैकी अनेकांना शक्य नाही. परिणामी नागरिकत्वासाठी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला नोकरशाहीच्या व सत्ताधारी पक्षाच्या दयेवर सोडणे अन्यायकारक आहे.
आसामप्रमाणे वर्षानुवर्ष सरकारी यंत्रणा याच प्रक्रियेत अडकून कोणतेही काम करणार नाही आणि लोकांना सरकारी कार्यालय दवाखाने व जिल्हा मुख्यालयामध्ये रांगेत उभे करण्यात येईल. आसाममध्ये या प्रक्रियेवर सरकारी यंत्रणेला 1220 कोटीचा खर्च आला तर नागरिकांना 8000 कोटीपेक्षा जास्त खर्च आला. देशाची एकूण लोकसंख्या 134 कोटी आहे त्यासाठी सरकारी यंत्रणेला 55000 कोटी खर्च येण्याचा अंदाज आहे. तसेच नागरिकांना पुरावा जमवण्यासाठी 3.5 लाख कोटीच्या घरात खर्च जाण्याचा अंदाज आहे. काही लाख घुसखोर शोधण्यासाठी 4 लाख कोटीचा खर्च म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखे आहे. या रकमेत संपूर्ण देशात शिक्षण आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा व मोठ्या प्रमाणात रोजगार तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध मदत करून देता येईल. एकदा नागरिकत्व संशयित आढळल्यानंतर लोकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्यात येईल. तिथे कुटुंबातील सदस्यांना वेगळं करून अमानवी परिस्थितीत ठेवण्यात येईल. भारत सरकारने 1 एप्रिल पासून प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्वरित कागदपत्र देण्याची सक्ती नसली तरी एनपीआर ही एनआरसीची पहिली पायरी असणार आहे. एनपीआरच्या रजिस्टरमध्ये ज्यांचे नाव समाविष्ट होणार नाही त्यांना ते समाविष्ट करण्यासाठी जिल्हा निबंधकाकडे कागदपत्र जमावे करावे लागणार आहेत. त्यावर तो अधिकारी संबंधिताच्या नागरिकत्वाबाबत निर्णय घेणार आहे. या प्रक्रियेबाबत देशाचे नागरिक अद्याप अंधारात आहेत. अशा परिस्थितीत भारतीय प्रजासत्ताकाचे घटनात्मक प्रमुख म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या संवैधानिक मूल्याचे रक्षक या नात्याने आपण आपल्या अधिकार वापरण्याची वेळ आली आहे. नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती 2019 व प्रस्तावित एनआरसी एनपीआर रद्द करण्यासाठी आपण पावले उचलावीत अशी मागणी करीत आहोत. यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत. एक, नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती 2019 मागे घ्या किंवा त्यातील धर्माच्या आधारावरील भेदभाव पूर्ण तरतुदी वगळण्याची दुरुस्ती करा. 2, प्रस्तावित राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर तातडीने रद्द करण्यात यावे. 3, सर्व डिटेन्शन कॅम्प त्वरित बंद करण्यात यावे. 4, 2021ची जनगणना पूर्वीच्या नियमानुसार व पूर्वीच्या निकषावरच करण्यात यावी. एनपीआर संबंधी माहिती विचारण्यात येऊ नये. आणि माझी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जर त्यांनी 2011च्या जनगणनेप्रमाणे जर त्यांनी आपलं आपण कोणी एक सुद्धा कागदपत्र त्यांना द्यायचं नाहीये. काय होईल ते आपण पाहून घेऊ. कोणी एक सुद्धा कागदपत्र या सरकारला द्यायचं नाहीये. त्यानंतर आपलं दुसरं निवेदन आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना. आसामने ज्याप्रमाणे त्यांच्या विधानसभेत आसामने आणि केरळने आसाममध्ये सुद्धा हा विषय मांडण्यात आला. केरळने हा विषय त्यांच्या विधानसभेत मंजूर केला आणि त्यांनी एनपीआरला पूर्णतः विरोध केला. या ठिकाणी आपले आमदार साहेब पण आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रात देखील हा कायदा पास करावा आणि एनआरपी या महाराष्ट्र राज्यात लागू होणार नाही अशी तरतूद करावी. धन्यवाद. हम हातो में गीता रखेंगे, हम हातो में गीता रखेंगे, सीने में कुरान रखेंगे. शंख बजे भाईचारे का, शंख बजे भाईचारे का, वही धर्म ईमान रखेंगे. काबा और काशी भी होगा मगर पहले हिंदुस्तान रखेंगे. भावांनो आणि बहिणींनो, या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक अत्यंत विषारी संघटना काम करते आणि तिचाच अजेंडा घेऊन त्यांची संलग्न असलेली भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये सत्तेमध्ये आली आणि सत्तेचा चस्का एवढा वाईट की सतत सत्तेमध्ये राहण्याच्या साठी म्हणून अत्यंत सोची समजी साजिश करत अत्यंत कुटिलपणे या देशातील कोट्यावधी जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अत्यंत भावनिक स्वरूपाचं राजकारण करते आहे. सीएए असेल, एनआरसी असेल किंवा एनपीआर असेल, मित्रांनो मी आता आपल्याला अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगतो हे भाजपाच्या राजकारणाचे अपत्य आहे. केवळ सत्ता टिकवण्यासाठी सतत खोटं बोलायचं, सतत मोठी मोठी आश्वासनं द्यायची, भांडवलदाराच्या आणि मीडियाच्या मदतीनं सतत त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा, सतत सतत लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून जणू काही
ते एकटेच राष्ट्रवादी आहेत अशा स्वरूपाच्या वल्गना करायच्या. इतरांना जे यांच्या चुकावर बोट ठेवतील, जे लोकांच्या कल्याणाबद्दल बोलतील, त्यांना देशद्रोही ठरवायचं, नक्षलाईट ठरवायचं अशा स्वरूपाचा अजेंडा या लोकांनी इथे राबवायला सुरुवात केली आहे. CAA हे या सर्वांचं अपत्य आहे. खोटं बोलण्याच्या पलीकडे या देशाचे पंतप्रधान त्यांच्या भाषणामधून काहीही करत नाहीयेत हे मित्रांनो आपण बघितलं. आणि खोटं देखील किती सफाईदारपणे, मला डॉक्टर राहत इंदोरीकरांची एक कविता आठवते. डॉक्टर राहत म्हणतात की झूठो ने झूठो से कहा सच बोलो. सरकारी ऐलान हुआ है सच बोलो. या सर्वांच्या घरामध्ये काय आहे, राहत ने फार सुंदर सांगितलंय. तो म्हणतो घर में झूठो की मंडी है, घर में झूठो की मंडी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो. यांनी NRC चा प्रयोग आसाममध्ये करून पाहिला आणि घडलं काय, 40 लाख माणसांना पुरावा देता आला नाही आणि त्याच्यामध्ये जवळपास 38 लाख हिंदू होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. अहो मी आमदार झाल्यापासून पाहतोय साध्या आधार कार्डासाठी माझ्याकडे दर दिवस डझन दोन डझन माणसं येतात, त्याचा रहिवाशाचा पुरावा देता येत नाही. आणि गरीब माणसं जी एका खोलीमध्ये राहतो, आम्ही आमच्या जगण्या मरण्याच्या कामासाठी रात्रंदिवस त्याच्यामध्ये व्यग्र असतो, एवढ्यात आम्ही कुठं शिकतो आहोत, एवढ्यात कुठं आम्ही कसं तरी स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्ही कागदपत्र मागतायत, पुरावे मागतायत, तेही 51 अगोदरचे पुरावे. या देशामध्ये शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे सर्वजण गुण्या गोविंदाने राहत आहेत. आज त्यांचे प्रश्न महत्वाचे असताना CAA आला, खरं तर ते बिल असल्यापासून त्याला विरोध झाला, परंतु दुर्लक्ष करून बहुमताच्या बळावर ते रेटलं गेलं. परंतु मला आनंद आहे या देशातील तरुणांनी हा प्रश्न हातात घेतला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशभर या अशांत जनतेला शांत करण्यासाठी या CAA विरोधात आंदोलन छेडलं. मित्रांनो, अनेक राज्यांनी ठराव करून हा CAA आमच्या राज्यात आम्ही लागू करणार नाहीत असं घोषित केलं. केरळने ठराव केला, महाराष्ट्रापुरतच बोलायचं ठरलं तर आपल्या राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात आपले नेते यांनी ठामपणे सांगितलंय या राज्यामध्ये CAA लागू होणार नाही, आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू. मित्रांनो, हे जे सर्व चाललेलं आहे हा आपल्याच माणसाचा छळवाद आहे. मी अधिक बोलणार नाही, पण राहतचा शेवटचा शेर मात्र नक्की ऐकवेल. त्यांनी म्हटलंय, गंगा मैया जो डूबे सभी अपने थे, गंगा मैया जो डूबे पानी में सभी अपने थे, नाव में छेद किसने किया सच बोलो. मित्रांनो, ही खरं बोलायची वेळ आलेली आहे. हा असंतोष अत्यंत भावाभावाप्रमाणे गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या माणसामध्ये निर्माण करणारी ही विषवल्ली आपल्याला उपटून फेकायची आहे, त्यांचं नामोनिशान ठेवायचं नाहीये. त्यासाठी आपल्या एकजुटीला अत्यंत विनम्र अभिवादन करतो आणि आपण शेवटपर्यंत या अन्यायाच्या विरोधात असंच एकजुटीनं सर्व एक होऊन लढत राहू एवढं अभिवचन देऊन माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. राकेश भाई सावंत आहेत, आदरणीय तहसीलदार साहेब आहेत, त्यांना विनंती पुढे यावं. DYSP मधले साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत त्यांनी पुढे यावं. कृपया शासकीय अधिकाऱ्यांना पुढे येऊ द्यावं. आपल्या सर्वांना विनंती आहे, सगळ्यांचे फोटो येतील, आपण पुन्हा एकदा फोटो काढूया, परंतु शासकीय अधिकाऱ्यांना पुढे येऊ द्या.